नमस्कार, मी वैशाली कुकविथ वैशाली मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला एक स्नॅकचा पदार्थ म्हणजे मुलांना जो आवडतो, जास्तीत जास्त आवडतो मुलांना, काय आवडतं, बर्गर, पिझ्झा अशाच प्रकारचे पदार्थ आवडतात। तर त्यातलाच एक पदार्थ मी तुम्हाला दाखवते, तो आहे गार्लिक ब्रेड। एकदम सोप्पा आणि सगळ्यांना आवडणारा, लहान मुलांना तर जास्त आवडतो, सकाळी पण ते नाश्त्याला खाऊ शकतात किंवा संध्याकाळच्या नाश्त्याला पण खाऊ शकतात। तर बघूया आपण साहित्य काय लागतं ते। तर त्याच्यासाठी मी हा एक गार्लिक ब्रेड आणलेला आहे, त्याच्यासाठी खास मिळतो तो ब्रेड आणलेला आहे मी। त्याच्यानंतर हे बटर आहे, अमूल बटर आहे, तुम्हाला जसं ब्रेड घ्यायचं असेल त्याप्रमाणे तुम्ही घ्या। हे लसूण आहेत, जवळजवळ 20 पाकळ्या मी ह्या क्रश करून घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर हे चीज आहे, चिली फ्लेक्स आहे, थोडंसं मीठ घेतलं आहे आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे ओरिगॅनो, एवढेच पदार्थ लागतात। तर आपण पहिलं बटर हे लावायचं तयार करून घेऊया। त्याच्यामध्ये लसूण क्रश केलेली टाकते पहिली, तुम्हाला आवडत असेल जास्त तर जास्त टाका, कमी आवडत असेल तर कमी टाका, कोणाला जास्त वास आवडत नाही तर कमी टाका। त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकते, चवीपुरता चिली फ्लेक्स, तिखट मुलांना जर तिखट आवडत नसेल तर नका टाकू, असंच करा। काहींना बारीक मिरची अशी बारीक कापूनसुद्धा आवडते, तशी पण टाकली तरी चालेल। तर हे आपण मिक्स करून घेतो पहिले व्यवस्थित। हे आधी रेडी करून घ्यायचं आणि बटर अशाच प्रकारचं असायला पाहिजे, नॉर्मल कडक वगैरे घेऊ नका, आधी तुम्ही पाहिजे तर काढून ठेवा फ्रीजमधून, म्हणजे हे व्यवस्थित सगळं मिश्रण तयार होईल। चांगलं मिक्स करून घ्या। तयार झालेलं आहे, आता मी हे ब्रेड कापून घेते, जसे हवे तसे कापा, जसे तुम्हाला कोणत्या आकाराचे हवे असतील तसे कापा, छोटे पाहिजे असतील तर छोटे कापा, मोठे तिरके पाहिजे असतील तर तिरके कापा। मी तर ब्रेडच्या स्लाईस करून घेतलेले आहे, तर आपण इथे मी पॅन तापत ठेवले। आता आपण ब्रेडला हे बटर लावून घेऊया, व्यवस्थित सगळ्या बाजूने नीट लावा, म्हणजे ते कुरकुरीतपणा व्यवस्थित येईल। त्याच्यावर असं असं टाका, मुलांना भूक लागली अचानक तर तुम्ही हे ब्रेड तर आपल्या घरात असतो, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही साधा ब्रेड सुद्धा आपला चालतो, असं काही नाही की हाच ब्रेड पाहिजे। तुम्ही साधे आपला ब्रेड असतो मॉडर्न कुठचा पण, वेब्स वेगवेगळे ब्रेड असतात, कुठचाही ब्रेड चालतो। एक साईड आधी आपण भाजून घेऊया। आता आपण हे परतून घेऊया, एक साईड झालेली आपली गोल्डन कलर आलेला आहे, एकदम छान असाच कलर आला पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही हे करा। आता आपण ह्याच्यावर थोडं चीज टाकूया, आपण जसं पिझ्झा बनवतो तसंच ह्याच्यावर चीज टाकायचं, आणि की तुम्हाला दुसरं काय टाकायचं असेल तर टाकू शकता। ह्याच्यात मी ओरिगॅनो टाकते आणखी थोडंसं टेस्टसाठी, तुम्हाला चिली फ्लेक्स टाकायचं असेल तर तेही टाकू शकता, चवीप्रमाणे टाकायचं। आता ह्याच्यावर हे मी झाकण टेकते हा थोडस एक दोन, तर आपण झालंय का बघूया। हे आता आपलं झालेलं आहे, तर मी आता हे काढून घेते, गॅस बंद बसते, चांगले कुरकुरीत व्यवस्थित कुरकुरीत झालेत हे, आपण काढून घेऊया। मुलांना खूपच हे आवडतो, लहान मुलांना आणि मोठ्यांना पण त्याच्यापेक्षा जास्त आवडतं,
कारण मोठी मुलं पण इकडे तिकडे नुसती फिरतायत आमच्याकडे सुद्धा. छोटी मुलं इथे जागेवर नाही आहेत पण मोठी इथे फिरत आहेत, तर त्यांना एवढी जाळी झाली आहे की कधी आम्ही ही आई काढते आणि आम्ही खातो. तर तुमच्या मुलांना पण ते नक्कीच आवडेल, तर नक्की तुम्ही लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला पण हे नक्की शेअर करा आणि तुम्ही नक्की बनवून त्यांना खायला घाला. नुसतं दाखवू नका, सांगू नका, तर खायला पण घाला. तर आता मी हे बनवलेत, तर तुम्ही आल्यावर मी आणखीन बनवेनच, पण तुम्ही इथे खायला लवकर लवकर या आणि घरी सुद्धा नक्की ब्रेड आणून बनवा आणि मुलांना नक्की करून घाला आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनचं नक्की दाबा. तर तुम्हाला आवडलीच असेल ही रेसिपी तर कमेंटमध्ये नक्की का असेल ते लिहा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत.